गोरपे गावात पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अज्ञातांनी महिलेचे तब्बल 2,10,000 दागिने घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2 अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ मधील गोरपे गावात राहत असणाऱ्या शोभा पाटील 55 वर्षांच्या गृहिणी आहेत. त्यांच्या राहत्या घरी तांब्या पितळीची भांडी उत्तम पॉलिश करून देतो असे म्हणून विश्वास संपादन करून नंतर या महिलेला सोन्याचे दागिनेही पॉलिश करून देतो असे सांगून 2 चोरांनी शोभा पाटील यांना भुरळ घातली. दरम्यान शोभा पाटील यांना विश्वास पटल्याने त्यांनी आपल्याकडील सोन्याचे दागिने यामध्ये 2 तोल्याची गंथन तसेच 1.5 ते 2 तोल्याचे मंगळसूत्र असे एकंदरीत 2,10,000 दागिने पॉलिश करण्यासाठी दिले. दरम्यान चोरट्यांनी शोभा पाटील यांना दागिने एका कुकरमध्ये टाकून त्या कुकरमध्ये हळद आणि पाणी टाकून तो कुकर गॅसवर ठेवायला सांगितला. तसेच 2 चिट्ट्या झाल्यानंतर दागिने काढून घ्या असे सांगून ते दोन्ही चोर पसार झाले. 2 चिट्ट्या झाल्यानंतर महिलेने कुकर उघडून पाहिला, मात्र कुकरमध्ये दागिने सापडले नाही म्हणून महिलेने ही घटना परिवारातील इतर सदस्यांना सांगितली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परिवाराने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत 2 अज्ञात इसमांवर तक्रार दाखल केली आहे. दरम्यान शोभा पाटील यांचे तब्बल 2,10,000 दागिने घेऊन चोर पसार झाले असून या घटनेनंतर परिसरात चोरांची टोळी सक्रिय झाली असल्याचे भीतीचे वातावरण पसरले आहे. या 2 चोरट्यांचा तपास पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली असून अशा भुरट्या चोरांपासून नागरिकांना सावध राहण्याचा संदेश अशोक भगत यांनी दिला आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोरपे म्हणून एक खेडेगाव आहे, अंदाजे 500 लोक वस्ती असताना त्या ठिकाणी शोभा मनोहर पाटील ह्या 55 वर्षाच्या महिला राहण्यास आहेत. मंगळवारी सकाळी 10:30 सुमारास 2 इसम तिथं आलेले आहे. आम्ही पॉलिश करून देत आहोत भांड्यांना, अगोदर पितळीचे स्टीलचे भांडे ह्यांना पॉलिश करून दिले आणि त्यानंतर काही दागिनेलासुद्धा आम्ही पॉलिश करून देतो असं सांगून त्या महिलेच्या सोन्याच्या पैंजणालासुद्धा पॉलिश करून दिली आणि नंतर सोन्यालासुद्धा पॉलिश करून देतो असं विश्वास संपादन केला. मग त्या आजींनी त्यांना एक कुकर आणायला सांगितला, कुकरमध्ये त्यांनी पाणी टाकलं आणि त्यांच्याकडची पॉलिशची पावडर टाकली. आजीने स्वतःचे 5 तोळ्याचे दागिने त्याच्यात टाकले आणि आरोपींनी त्यांना सांगितलं की आता 2 शिट्ट्या झाल्यानंतर हे गरम करा, नंतर ते व्यवस्थित पॉलिश झालं असे सांगून ते निघून गेले. 2 शिट्ट्या झाल्यानंतर आजीने पाहिलं तर दागिने नाहीत. तर अशा प्रकारे त्यांची फसवणूक झालेली आहे. तर ह्याच्याद्वारे आपण आव्हान करायचं आहे की असे कुठले पॉलिश करून द्यायला कुणी घरी येत नाही, आलं तर महिलांनी विशेषतः काळजी घ्यावी, कुठले दागिने किंवा भांडे पॉलिश करायला देऊ नयेत. अशा प्रकारची फसवणूक होत आहे, तरी कृपा करून पॉलिश करणाऱ्यांपासून सावध राहा. हां, त्याच्यामध्ये शोध सुरू आहे. 2 आहेत त्यांच्या वर्णनाप्रमाणे त्यांना काही फोटोग्राफ दाखवणं वगैरे आणि कुठं फुटेजचा शोध घेतात. MIDC खेडेगाव असल्यामुळे अजून फुटेज अप्राप्त आहे, परंतु शोध घेणं चालू आहे. ज्या रस्त्याने आले जिथं जे रस्ते जायले पुढं काय त्याचे त्यांच्या वर्णनाप्रमाणे मिळत आहेत का, तपास सुरू आहे त्याचा. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथ मध्ये प्राइम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भीमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचा शोरूम, बँकेट हॉल, रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राइम लोकेशन वर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भीमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्स लाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन,
इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरवेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.